27 अक्टूबर से राज्य परिवहन निगम के कर्मचारी शासकीय सेवा में शामिल करने और बकाया वेतन देने की प्रमुख मांगों को लेकर हड़ताल शुरू किया है। आज 12वें दिन पंडाल में कर्मचारी छोटे बच्चे पंडाल में दिखाई पड़े। महिला कर्मचारी अपने बच्चों की पढ़ाई लेते हुए दृश्य दिखाई दी। पवनी शहर में एसटी डिपो बंद रहने की वजह से बस स्टैंड खाली था। एसटी बस स्टैंड के आगे पंडाल में कर्मचारी हड़ताल पर बैठे हैं। आम्हाला शासनामध्ये विलीनीकरण करावं आणि जे शासन कर्मचाऱ्यांना देतो शासकीय कर्मचाऱ्यांना जे मिळतं आहे ते आम्हाला मिळावं। आमची मागणी ही रास्त असून शासनाने नक्कीच या मागणीचा विचार करावा आणि शासनाने एक दृष्टिकोनातून बघितलं तर आमची ही मागणी आहे त्यामध्ये शासनाला सुद्धा आणि जनतेला सुद्धा फायदा आहे। त्याचा फायदा असा की शासनाने जर एसटीला राज्य शासनात विलीनीकरण केलं तर राज्य खात्याला ज्या गृहखात्याला ज्या पद्धतीने डिझेल येतो त्या पद्धतीने एसटी महामंडळाला ही राज्य शासनात गेल्यामुळे राज्याप्रमाणे डिझेल येईल म्हणजे तेवढा कपात त्याच्यावरती होईल। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जेवढेही टोल टॅक्स आहेत जिथं जिथं एसटी जाते जिथे टोल टॅक्स आहे तिथं टोल माफ होतील त्याच्यातला वाचणारा पैसा आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जाणारा 350 करोड जो आम्ही टॅक्स भरतोय त्या तो टॅक्स वाचेल। हे सर्व जर आपण एकत्रितपणे जर विचार केलो तर 40% जवळपास शासनाची ही इथं बचत होते। पवनी से BCN न्यूज के लिए प्रदीप गाडगे की रिपोर्ट।